प्लास्टिकचा पहिला जो गुणधर्म आहे तो म्हणजे प्लास्टिक हे कधीही गंजत नाही. जसं लोखंड जे आहे ते लोखंड हवेमध्ये दीर्घ कालावधीपर्यंत जर उघड राहिलं तर त्याच्यावरती वातावरणातील ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया होऊन ते गंजलं जातं. लालसर रंगाचा थर त्याच्यावर जमा होतो आणि परिणामी ते लोखंड कमकुवत बनलं जातं. वापरण्यास योग्य ते राहत नाही. असा इफेक्ट जो आहे, असा परिणाम जो आहे, तो परिणाम या प्लास्टिकवरती अजिबात होत नाही. ही प्लास्टिकचा पहिला गुणधर्म झाला. प्लास्टिकचा दुसरा गुणधर्म जो आहे तो म्हणजे प्लास्टिकचं विघटन जे आहे ते विघटन होत नाही. जसं घरामधून बाहेर पडलेला भाजीपाल्यांचा देठाचा कचरा, त्याच्यानंतर बागेमधला असणारा पालापाचोळ्याचा कचरा, पेपर यासारख्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू काही आठवड्यानंतर त्या ठिकाणी कुजल्या जातात. परंतु म्हणजे कुजल्या जातात म्हणजे सूक्ष्मजीवांद्वारे त्यांचं विघटन होतं. अगदी तसा परिणाम जो आहे तो परिणाम या प्लास्टिकवरती होत नाही, म्हणजे प्लास्टिक कुजत नाही. थोडक्यात शास्त्रीय भाषेमध्ये प्लास्टिकचं विघटन होत नाही. त्यानंतर प्लास्टिकचा तिसरा जो गुणधर्म आहे तो म्हणजे प्लास्टिक गंजत नाही आणि त्याचं विघटन होत नाही. याच्यावरून थोडक्यात हवेमधली असणारी जी आर्द्रता आहे ती आर्द्रता, त्याचबरोबर उष्णता, त्यानंतर पाऊस यासारख्या नैसर्गिक घटकांचा या प्लास्टिकवरती अजिबात परिणाम होत नाही. आणि मग प्लास्टिकचा चौथा जो गुणधर्म आहे तो म्हणजे प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला हव्या त्या रंगामध्ये त्या ठिकाणी निर्माण करता येतात किंवा बनवता येतात. आणि त्याचबरोबरीने सर्वात महत्त्वाचा प्लास्टिकचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे प्लास्टिकच्या अंगी अकार्यता हा गुणधर्म असल्या कारणाने आपण त्या प्लास्टिकला आहे तसा किंवा पाहिजे तसा आकार जो आहे तो आकार त्या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर प्लास्टिकचा पुढचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे प्लास्टिक हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. जसं प्लास्टिक उष्णतेचं दुर्वाहक आहे तसंच म्हणजे प्लास्टिक उष्णतेचं दुर्वाहक आहे म्हणजे प्लास्टिक मधून उष्णता वाहून नेली जात नाही. आणि त्याचबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा गुणधर्म, प्लास्टिक हे विजेचे दुर्वाहक आहे. प्लास्टिक मधून वीज वाहून नेली जात नाही. प्लास्टिक हे विद्युत रोधक असल्या कारणाने घरामधून वीज वाहून नेणाऱ्या ज्या काही वायर्स आहेत या वायर्सवरचं कोटिंग जे आहे ते कोटिंग हे प्रामुख्याने प्लास्टिक पासून बनलेलं असतं. आणि त्याचबरोबरीने प्लास्टिक हे वजनाने अतिशय हलकं असल्या कारणाने आपण ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सहजतेने त्याचं वाहून नेलं गेलेलं पाहावयास मिळतं किंवा वाहून नेता येतो.